मराठा बघितला का? युम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त एक डेक्कन आयोजित एक आणि त्यानंतर आता संकल्प पोलीस इलेव्हन यांच्या आयोजनाखाली एक मोठी स्पर्धा. बाळा शिंदेने सहज फेकून दिला चेंडू, ताकदवान षटकार. संताजी भोसले या षटकामध्ये काय गोलंदाजी करतायत हे कळण्या पलीकडचं आहे, कारण किमान चेंडूचा टप्पा तरी पडला पाहिजे तेव्हा पुढे जाऊन आपल्याला काय. मधून आम्हाला फोन येतात आणि ते सांगतात की शिरूर मध्ये असा एक संघ आहे संकल्प पोलीस इलेव्हन ज्याची खूप चर्चा सुरू आहे. आणि हे कधी होतं ज्यावेळेस संघामध्ये चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळते. इथे बाळा शिंदे काय कमाल दाखवतोय, हमाल दे धमाल षटकार. असं वाटतं की गोलंदाजांबरोबर खेळलं जाते हा खेळवाड आहे. गणेश बोरुडे सारखे अनुभव अनुभवी गोलंदाजावर देखील इतका महा. उजवशीच्या बाहेर चेंडू होता, कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये एक खेळलेला अत्यंत सुंदर फटका चौकार. सलग तीन षटकार जर या सामन्यामध्ये कोणता खेळाडू खेळत असेल संकल्प पोलीस इलेव्हनचा तर त्यांच्यासाठी याच्यानंतर. आणि त्यामुळे दोन्ही कॅप्टनने तयार राहायचंय. पहिला षटकार बाळा शिंदेनं काय सहजतेनं षटकार ठोकलेला आहे. असं कधी कधी वाटतं की या दोन खेळाडूंसाठी षटकार चौकार मारणं हे खूप सोपं काम आहे. धावफलकावर 57 धावा या षटकाराबरोबरच 24.43 रिक्वायर्ड रन रेट करंट रन रेट इथे सुरू आहे. बाळा शिंदेचा हाई हाफोली चेंडूवरचा पुलचा फटका होता आणि तिकडे बघायचंय आपल्याला पंच कळवतील. एक बाउन्स घेऊन चेंडू सीमारेषे बाहेर जाईल चौकार. रायझिंग स्टार क्रिकेट क्लब कडून अत्यंत खराब गोलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये आपण बघतो आहोत. काही चेंडू शिल्लक आहेत, बाळा शिंदे अजून किती मोठ्याने फटके मारेल हे आपल्याला बघायचं आहे. आणि पुन्हा एकदा बाउन्स, हाही षटकार. आता सलमान सय्यद ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की आपण ज्या ज्या वेळेस चेंडू आपटलेले आहेत अशा वेळेस सगळ्याच्या सगळे चेंडू बाहेर गेलेले आहेत. चेंडू जर आपटले नाहीत, लाईन वेगळी ठेवली किंवा चेंडू बदलला मधला शेवटचा चेंडू असेल, सामना कसा संपवेल हा फलंदाज हे आता सगळ्या प्रेक्षकांना बघायचं आहे. हा चेंडू मात्र सुरेख होता, ताकदीचा वापर केला फटक्यावर, खोदून काढला चेंडू. फुलर लाईनचा बॉल होता आणि ज्यावर फक्त एकच धाव मिळेल. पूर्ण इनिंग मध्ये एक सुंदर चेंडू आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि एका चेंडू बरोबर तीन षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूंचा सामना करत असताना संकल्प